स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांच्या जयंती निमित्त चावली तालुक्यातील सोनगाव येथे हबपर रामरावजी महाराज नागपूरकर यांच्या वाणीतून रामायण कथा ऐकण्यासाठी राम भक्तांची गर्दी। खटाव तालुक्यातील वर्धनगड येथे किल्ले वर्धनगडावरील अनधिकृत बांधकाम पाडण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी। सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील पथदिवे व रस्ते सुस्थितीत करा, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गालांडे यांच्या सूचना। खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुभाषराव क्षीरसागर व व्हाईस चेअरमनपदी हर्षद भुजबळ यांची बिनविरोध निवड। कराड तालुक्यातील तळबीड येथील ग्रामसभेत दारू आणि डीजेवर घालण्यात आली बंदी। साताऱ्यामधील नव्याने चालू होणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या बांधकामाची पाहणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली। पावसाचे आगमन लांबल्यास पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सातारा शहरात गुरुवारपासून होणार पाणी कपात। खटाव मान ॲग्रो प्रोसेसिंग कारखाना राज्यात आदर्शवत ठरेल, कारखान्याचे चेअरमन मनोज घोरपडे यांचे खटाव तालुक्यातील पडळ येथे प्रतिपादन। कराड तालुक्यातील पाडळी हेळगाव येथे शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुली आणि एका महिलेचा बुडून मृत्यू। छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथे भव्य दिव्य दरबार मिरवणूक। खटाव तालुक्यातील मायनी लक्ष्मीनगर येथील विहिरीवरून स्टार्टर व ॲटो स्विच चोरीला गेल्याची वडूस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। कराड शहर व तालुक्यात अवैध धंद्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी कराड येथील तहसील कार्यालयासमोर जालिंदर वाघमारे यांची अमरण उपोषण सुरू। गर्भलिंग निदान प्रकरणी खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील एका रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन आरोग्य विभागाकडून करण्यात आली सील। कराड दक्षिण मधील कामे मार्गी लावणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांचे कराड येथे प्रतिपादन। खादगुण ग्रामस्थांची कुस्तीची परंपरा यशस्वी असल्याचं सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील यांचे खटाव तालुक्यातील खादगुण येथे प्रतिपादन। वडूज मार्केट कमिटी नवनिर्वाचित संचालक विजय शिंदे यांचा राष्ट्रीय काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुखांच्या हस्ते खटाव तालुक्यातील वडूज येथे करण्यात आला सत्कार। वाई महागणपती घाटावर रंगली वसंत व्याख्यानमालेतील चित्रकार सुभाष अवचट यांची मुलाखत। शासन आपल्या दारी योजनेचा मस्वे गावातून प्रारंभ, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची उपस्थिती। पाटण तालुक्यातील काले येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाची युवा नेते सारंग पाटील यांच्याकडून पाहणी। कराड तासवडे येथे टोल नाक्यावर मंगळवारी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा। कराड तालुक्यातील बेलवडे हवेली येथे भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याकडेला असणाऱ्या डिव्हायडरला धडकली, कारचे मोठे नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही। कराड तालुक्यातील शिरोडे येथे शेडमध्ये निघालेला सर्पास सर्प मित्राने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले। खटाव तालुक्यातील मायणी येथे श्री संत बाळवामा मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा। फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या बेस्ट पोलीस ऑफ द मंथ व बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथचे पुरस्कार झाले जाहीर। मान तालुक्यातील मानदेशी महिला सहकारी बँकेची ATM द्वारे सुमारे 3,38,00,000 रुपयाची फसवणूक, अज्ञाताविरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा शहरातील माहुली रेल्वे स्थानकातील पे अँड पार्किंग मधून दुचाकी गेली चोरीला, पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। कराड ते पुणे आर्मी हॉस्पिटल महारक्तदान चारचाकी यात्रा 18 मे रोजी निघणार, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिली माहिती।
सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ राष्ट्रीय महामार्गावर माल ट्रकवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी, ट्रकचे मोठे नुकसान. सातारा शहरातील शाहूपूर येथील नगरपालिकेच्या अधिकाऱ्याची चोरीला गेलेली दुचाकी सापडली. सातारा येथे 21 व 22 मे रोजी जॉब फेअरचे आयोजन, खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस येथे माहिती. सातारा शहरातील शाहूपुरी येथे दुचाकी चोरी प्रकरणी अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात.